नालंदा बहुउद्देशीय संस्थेने राबवलेला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा कौतुकास्पद असल्याचं मत राजाभाऊ सर्वदे यांनी व्यक्त केलंय. आजच्या महागाईच्या जमान्यात गरिबांना लग्न खर्च परवडत नसल्यानं नालंदा बहुउद्देशीय संस्थेनं राबविलेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं मत महात्मा फुले विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी मोहोळ येथे व्यक्त केलं. ज्यांच्या पुढाकाराने त्यांनी आपल्या भावाला मदत करावी अशा पद्धतीने सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून एका मागासवर्गीय संस्थेच्या माध्यमातून सामुदायिक विवाह होता केले जातात त्या विवाह सोहळ्याला अनुसरूनच आनंदराव गोष्टी ही विवाह सोहळा आपल्या नगरच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी सुरू केलेला आहे. ते या संस्थेचे आणि आनंदरावचे बंधू आमचे मित्र दशरथराव कसबे उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम या लग्न सोहळ्यानिमित्त जे सात वधूवर या ठिकाणी लग्नाच्या गाठीमध्ये बांधण्यात आम्हाला आहेत त्या नऊ वधूला मी विभक्तीगत पक्षाच्या वतीने सर्वांनी आमदार रामदासजी आठवले यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्याच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील तथा देशातील सर्व रिपब्लिकन सणवारांतील कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागनाथ महाविद्यालयाच्या प्रांगणात सात वधूवरांनी रेशीम गाठी बांधल्या. कार्यक्रमाचं प्रास्ताविक हनुमंत खसवे यांनी केलं. गोरगरिबांना मदतीचा हात देण्यासाठी गेल्या 6 वर्षापासून मी हा कार्यक्रम राबवित आहे. पुढे सातत्याने हे विवाह सोहळे करणार असल्याचं खसवे यांनी सांगितलं. पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुरामजी वाडेकर साहेब यांनी सातत्याने माझ्या पाठीमागे ताप टाकली आणि पुढे जा अशा पद्धतीचा संदेश देऊन मला एक प्रेरणा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून मला मिळालं. मित्रांनो, गेले 3 महिने झाले पोस्टर लावण्यापासून ते नाव नोंदणी करेपर्यंत ज्या तरुणांनी ज्या युवकांनी मला साथ दिली त्यांचा मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि गेल्या अनेक वर्षापासून हा सामाजिक उपक्रम साजरा करीत असताना मला या ठिकाणी आवड सांगायचं आहे की आम्ही या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून समोर जे सर्व 5-5 भांडे उभे आहेत ते आम्ही भांडे देतोय. त्या ठिकाणी भांडे ठेवण्याचे रॅक, मणिमंगळसूत्र, जोडू, मुलाला विधीची साडी, मुलाला विधीचा ड्रेस अशा माध्यमातून आम्ही सर्व साहित्य देतोय. तर या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की गेल्या अनेक वर्षापासून एक चळवळीचं काम करत असताना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून तालुक्यामध्ये आम्ही काम करतोय आणि त्या दृष्टिकोनातून आमचं काम सातत्याने या ठिकाणी चालू. या विवाह सोहळ्यासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, खासदार शरद बनसोडे, दशरथ कसबे, काकासाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे, संजीव खिलारे, मिलिंद अष्टूळ, राजाराम जगताप, अण्णा पाटोळे, अनिल सर्वगोड, युवराज सकट, रजनीश कसबे, दत्ता गाडे, शहाजी सर्वदे, सुधाकर चंदनशिवे, प्रभाकर देशमुख, सभापती समता गावडे, मनीषा फडतरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.